आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत एसटी संपाबद्दलची अत्यंत महत्वाची बातमी आणि दोन्ही सभागृहांचे सदस्यांची एक समिती गठीत करा असे देण्यात आणि या न, लवकरात लवकर या नेत्यांशी संवाद साधावा किंवा तुम्ही तिथे जा पण एस टी संपावर लवकर तोडगा काढा असं देखील आता सभागृहात चर्चा झाली आणि त्या संदर्भात म्हणजे एसटीच्या संपाबद्दल सभापतींनी तसे आदेश दिल्याची माहिती सध्या आहे त्यामुळे अधिवेशनातून आलेली आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण पुन्हा एकदा बातमी बघूयात दोन्ही सभागृहांचे सदस्य असलेली एक समिती गठीत करा आणि या समितीनं त्यांना लवकर बोलवा म्हणजे याबद्दलची चर्चा होणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तिथे जा असं देखील आता सभापतींनी म्हटलेलं आहे या संदर्भात सदाभाऊ खोत सध्या नेमकं काय म्हणतात ते बघ्यात त्यांना लगेच त्यांच्यावरती नुकसान भरपाईच्या नोटिसा काढलेल्या आहेत त्यांच्यावरती चौकशीच्या नोटिसा काढलेल्या आहेत या सरकारची भूमिका एस टी कर्मचाऱ्यांना गोड बोलून कामावरती घेऊन नंतर त्यांच्यावरती कारवाई करायच्या त्यांना त्यांची फसवणूक करायचं अशा पद्धतीचं धोरण या सरकारनं तयार केलेलं आहे त्यामुळं सभागृहामध्ये परिवहन मंत्री हे एस टी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती कोणत्याही प्रश्नावरती ठोस न बोलता गुळमळीत बोलून जो बगल कशी या प्रश्नाला मारता येईल त्या पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाने सविस्तरपणानं या प्रश्नावर बोलून द्यायचं ठरलेलं होतं तरीसुद्धा आम्हा आमदार गोपीचंदजी पडळकर आणि मला या प्रश्नावरती सविस्तरपणानं सभागृहामध्ये बोलू दिलं नाही आणि म्हणून उद्याच्याला महाराष्ट्रातले एस टी कर्मचारी आपआपल्या गावामध्ये आपआपल्या डेपोसमोर या सरकारचा पुतळा धन करायचा कार्यक्रम उद्या अकरा वाजता राज्यभर एस टी कर्मचारी करतील या सरकारचा उद्या निषेध करतील आणि त्याच्यानंतर या सरकारनं जर दोन दिवसामध्ये योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही पुढील आंदोलनाची दोन दिवसानंतर घोषणा करू धन्यवाद बोला खर तर राज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एक प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे राज्य सरकार वारंवार सदाभाऊ खोत आणि मी जेव्हा आंदोलनात होतं तेव्हा आरोप करत होतं की गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ कर्मचाऱ्यांची माती भडकवत आहेत महाराष्ट्रातील शाळा चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातल्या लोकांना यष्टीशिवाय प्रवासाचं दुसरं साधन नसल्याने आम्ही मध्यमार्ग काढून बाहेर पडलो सव्वीस नोव्हेंबरला या आंदोलनातून आम्ही अधिकृतपणे बाहेर पडलो आणि कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहावा तुमच्यावरच्या कारवाया मागे घेण्यात येतील अशा पद्धतीनं सरकारनं सांगितलं त्यानंतर एक जी कम संघटना कोर्टामध्ये गेली होती ती संघटना जेव्हा बाहेर पडली तेव्हा काही कर्मचारी कामावरती हजर झाले माननीय मंत्री महोदय यांनी चार तारखेला त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्याच्या नंतर या महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना कामावरती हजर होण्याचं आवाहन केलं चार तारखेला काही कर्मचारी जाऊन हजर झाले आणि पाच तारखेला त्यांना बडतर्फ केलं